तर आज आपण काय करणार की नवीन विषय शिकणार आहोत. आता आजपर्यंत आपण स्मरणचित्र शिकलेत किंवा इतर वस्तुचित्र ऑब्जेक्ट ड्रॉइंग सगळे वस्तू काय शिकलेत, तर आजच्या विषयामध्ये आपण कल्पनाचित्र पाहणार आहोत. आणि कल्पनाचित्र पाहत असताना आपल्याला एक वेगळा विषय घ्यायचा आहे. आजचा विषय आहे आपला आहे खोपा. जो सुग्रणचा खोपा असतो ना तो खोपा काढायचा आहे आणि त्या खोप्यामध्ये मला राहायचं किंवा माझं घर आहे. विषय बघा काय आहे, खोपा आहे आणि त्या खोप्यामध्ये माझं घर आहे. तर हे आपल्याला या कल्पनाचित्रातून दाखवायचं आहे. तर सुरुवात करूया आपण या चित्राला. बघा तुमचा हा पेपर आहे, पूर्ण पेपर या ठिकाणी वापरलेला मी ड्रॉईंग पेपर जो आहे तो पूर्ण हा ड्रॉईंग पेपर आहे. तर या ड्रॉईंग पेपरचा वापर तुम्हाला कसं करायचा बघा. सुरुवातीला आपण या ठिकाणी काय करणार आहोत, एक खोपा जो आहे त्या खोप्याचं रेखाटन आपल्याला करायचं आहे. व्यवस्थित बघून घ्यायचं आपलं काय मी करतोय. आता एका साईडला आपण असं स्ट्रक्चर करणार आहोत, म्हणजे एका साईडला डार्क लाईट मध्ये घेणार आहोत. आपण थोडं कोप्याचा आकार या ठिकाणी वाटला पाहिजे. पहा
या पद्धतीने आपला काय करायचं असं शेडिंग तयार करायचं आहे बघा. हे अशी शेडिंग तुम्हाला या ठिकाणी तयार होणार आहे. त्याच्यानंतर काही डार्क जो असतो तो डार्क भाग या ठिकाणी आपल्याला करायचा आहे या पद्धतीने. काही शेलेट आपल्याला दाखवायचं आहे थोडस. पा तुमचा खोपा म्हणजे आपण पेंटिंग जे करतो ना तर ते तुम्हाला याच्या मार्फत किंवा डिजिटल मार्फत सुद्धा तुम्हाला करता पण या पद्धतीने तुमचा आता खोपा तयार होतोय. हा खोपा तयार होत असताना थोडस काळजी आपल्याला घ्यायचंय की आपल्याला थोडस ड्रॉईंग करताना व्यवस्थित ड्रॉईंग करायचं, खोप्यामध्ये आकार व्यवस्थित टाकायचे. हा खोपा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. पहा या पद्धतीने आता खोप्याचं काम पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर थोडस काही लाईट भाग जो आहे तो मी या ठिकाणी दाखवणार आहे. हे पहा जिथं लाईट पडतो ना तर त्या भागामध्ये मी थोडस लाईट दाखवलेलं आहे. काही भागामध्ये तुम्हाला लाईट पण दाखवलेलं आहे असं या पद्धतीने तुम्हाला दाखवायचं आहे. असा खोपा तुमचा या ठिकाणी तयार झालेला आहे. आता याला काय करायचं आहे, माझं खोप्यामध्ये घर आहे तर घरासाठी आपल्याला काम करायचं आहे. पहा आता याच्यामध्ये तुम्हाला घरासाठी एक डिझाईन करायचं म्हणजे आपल्याला घर दाखवायचं आहे. हे घर दाखवताना आता इथं बघा या पद्धतीने असा एक आकार तुम्हाला काढायचा आहे. घराचा जसा आकार असतो ना तशा पद्धतीने एक आपल्याला इथं काय दाखवायचं आहे. हे पहा दरवाजासारखा एक आकार दाखवायचा तुम्हाला या पद्धतीने दाखवायचा आहे. हे झाला तुमचा आता हा एक भाग दरवाजाचा. याला आपल्याला काय करायचं आहे, आता हा दरवाजा आहे. आता हा दरवाजा असल्यामुळे आपण काय करावं, थोडस याला आणखीन बदल आपल्याला काय करायचा आहे. हे पहा आता मी अशी कल्पना तुम्हाला मांडलेली आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला अशा प्रकारच्या दरवाजाचा जो आकार आहे तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे. हे पहा दरवाजा आपला इथं आहे अशा पद्धतीने. आता इथं आपल्याला एक शिडी तयार करायची आहे जेणेकरून आपण याच्यावरती बसू शकू, चढू शकू आपण. हे पहा अशी एक शिडी आपल्याला तयार करायची आहे. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये आपल्याला कलर जे आहेत ते कलर दाखवू शकता. हा मी एक शिडी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. अशा प्रकारे एक आपण घर दाखवलं शिडी आपल्याला. आता आपण इथं चढताना आपल्याला दाखवायचं आहे की माझं याच्या खोप्यावरती एक घर आहे आणि हे घर मला दाखवायचं आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा घरामध्ये आपण आता इथे एक व्यक्ती दाखवणार छोटीशी. पहा घरामध्ये आपण संचार करतो किंवा वावरताना हे पण दाखवणार आहे. बघा म्हणजे घरामध्ये आपण उभारलेलो आहे हे एक थीम तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यानंतर ना बघा म्हणजे आपण घरामध्ये या ठिकाणी आहे चढताना थोडस दाखवून द्या. या पद्धतीने तुम्हाला दाखवायचं आहे. त्याच्यानंतर आता इथं झाला, इथं एखादा आपल्याला लाल जो सूर्य आहे तो या ठिकाणी आपण दाखवू शकता. हे पहा या बाजूला तुम्हाला काय करायचं आहे, आकारामध्ये जे आहे ते दाखवू शकता इथं. थोडस या पद्धतीने तुम्हाला दाखवायचं आहे.
त्याच्यानंतर ना आता इथं तुम्ही हा स्वतः किंवा तुमचं घर आहे तर इथे एक घर तुम्हाला दाखवायचं आहे आणि इथे एक घर आहे तर आता इथे घराचा आपण या ठिकाणी आकार काढून घेऊ. अगोदर घराचा वापर करायचा आपल्याला डिजिटल मध्ये हे काम करायचं. आपण ड्रॉइंग मध्ये घरामध्ये जाऊन तर आपण ड्रॉइंग मध्ये काम करतो पण थोडस याच्यामध्ये डिजिटल मध्ये सुद्धा आपलं काम करता येईल. आता आपण इकडे घर काढणार आहोत. पहा घराचं ड्रॉइंग करत असताना हे पहा या पद्धतीने आपण घर दाखवणार आहोत. घर या ठिकाणी दाखवणार त्यानंतर ना हे पहा हे आपलं घर या ठिकाणी आपण समोर दाखवते. आता घर प्रत्येक जण काय करतो वेगळ्या आकाराचे घर तुम्ही दाखवू शकता याच्यामध्ये. आता इथे काय करायचं तुम्हाला आपल्या घराला एक कलर द्यायचा आहे. पहा मी या ठिकाणी आता घर दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला याच्यावरती हे करायचं आहे. हे पहा काय करायचं आपल्याला इथं या पद्धतीने समोरच्या घराचं आपण दाखवणार आहोत शेडिंग. त्याच्यानंतर ना आपल्याला हे पहा या पद्धतीने म्हणजे माझं घर इथं आहे. माझं घर इथं आहे ना खोप्यामध्ये सुद्धा मला घर बांधायचं आहे. म्हणजे अशी एक कल्पना आपण या ठिकाणी केलेली आहे. ही कल्पना तुम्हाला आता काय करायचं आहे तुमच्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे. ही अशा प्रकारची जी कल्पना आहे ती कल्पना तुम्हाला करायची आहे. हे पहा म्हणजे हे घर इथं आता इथं पाणी दाखवू शकता बरं का. या ठिकाणी पाणी दाखवू शकता. हे पहा हे पाणी तुम्हाला दाखवता दाखवायचं आहे. अशा पद्धतीने खाली जर पाणी दाखवलं तर आणखीन तुमचे चित्र या ठिकाणी बेटर वाटेल. समजलं. माझं घर आहे परंतु आपल्याला आता काय करायचं आहे या घराला आपण या ठिकाणी खोप्यामध्ये आपण आपलं घर असं आपण एक कल्पना चित्र दाखवलेलं आहे. समजलं सर्वांना. कसा विषय रे.